त्यामध्ये आम्हाला वेळ दिली। मी राज्याचा या पणन विभागाचा प्रमुख मंत्री आहेत, मी आलो। आदरणीय पवारताई स्वतः सातत्याने त्याचा पाठपुरावा करू लागले, तेही इथे आहेत। बाकीच्या मंत्रिमंडळाच्या संबंधित लोकांना याच्यामध्ये बोलवण्याचा कारण हे नाही आहे, परंतु न्याय देणारा तिथे जे बसलेले पीएस गोयल साहेब आहेत, त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं का मी शेतकऱ्याच्या आणि 140 कोटी जनतेच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही। शेतकऱ्याचा हित आणि कांदा खाणाऱ्याचा हे दोघही तयार आहे। तर बाकी मंत्रिमंडळाची ज्यावेळेस मीटिंग असते त्यावेळेस सर्व मंत्र्याला बोलावं लागतं, ज्यावेळेस चर्चा असते त्यावेळेस संबंधित मंत्र्यांनाच बोलावं लागतं। आणि संबंधित मंत्री आम्ही दोघंही, केंद्रीय राज्यमंत्री बी इथे आहेत, मी स्वतः महाराष्ट्र राज्याचा पणन कॅबिनेट मंत्री म्हणून इथे आलो, आणि स्वतः पीयूष गोयल साहेबांनीही आम्हाला व्यवस्थितशीर, मी त्यांना मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी 2 लाख टन कांदा खरेदी करण्याची परत परवानगी दिली, आणि याच्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याचा कांदा त्याच्या शेतामध्ये राहणार नाही। ही खरेदी करण्याची जबाबदारी NCCF आणि विशेषतः त्यांनी जे काही मला वाटतंय का सातत्याने पहिल्यांदा इतक्या अनेक वर्षाचा आपण 30, 40, 25 वर्षाचा अभ्यास पाहिला तर इतकी मोठी खरेदी जी आहे नाफेडने त्यांनी पहिल्यांदा केली, म्हणजे जे करतात त्यांचा आभार मानावा लागेल। आणि भविष्यामध्ये कोणतीही अडचण आली तर त्या अडचणीचा केंद्र सरकार राज्य सरकारच्या पाठीशी आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, व्यापाऱ्यांना मदत करणार। परंतु शेतकऱ्याचं नुकसान होऊन त्यांना मदत, 140 कोटीचा जनतेचा विचार करून बाकीचे निर्णय घ्यावे लागतात असं त्यांनी स्पष्ट बोलले। आणि मला असं वाटतंय का ही जी खरेदी आहे सातत्याने चालणार आहे, अजून 15 दिवस जुना कांदा आहे, 15 किंवा 20 दिवसानंतर नवीन लाल कांदा येणार आहे, मग त्याच्या वेळेस ती परिस्थिती काय निर्माण होती। एकंदरीत देशामध्ये जगामध्ये वेगवेगळे कन्सेप्ट आहे, वेगवेगळ्या